सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भोपळ्याचे घारगे। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया आपण। भोपळा मी घेतलेला आहे, भोपळा हा पाव आहे, गूळ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, वेलची पावडर आणि मीठ। आता मी या भोपळ्याचे तुकडे करून घेणार आहे, कारण आपल्याला हा भोपळा किसून घ्यायचा आहे। आता मी हे किसून घेणार आहे। तुम्हाला असं किसताना आलं तर तुम्ही हे साल काढून टाका। म्हणजे व्यवस्थित किसता येईल। आता हा भोपळा किसून झालेला आहे। मी गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे। तर कढईमध्ये मी दोन पळ्या तेलाच्या टाकणार आहे। थोडंसं तेल गरम होऊन देते। तेल गरम झालेलं आहे। आता हे भोपळा किसलेला आहे, त्याचा मी पीस आता टाकून घेते। आता हा भोपळ्याचा पीस आपण वाफवून घ्यायचा आहे। मी आता गॅस कमी करते थोडा आणि झाकण ठेवून घेते। 5 मिनिटासाठी आता आपण हा वाफवून घ्यायचा आहे। आता हा भोपळ्याचा किस वाफू ठेवलेला, त्याला 5 मिनिटं झालेली आहेत। मी आता झाकण काढून बघते। मी बारीक गॅसवरती ठेवलेला, त्यामुळं छान असा वाफवलेला येतो। आता मी त्यामध्ये गूळ टाकून घेते। गुळाचं प्रमाण आपण जर तुम्ही एक वाटी भोपळ्याचा किस असेल तर अर्धी वाटीच तुम्ही गूळ घ्यायचं आहे। जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही टाकू शकता। आता हा विरघळून देते मी गूळ यामध्ये। आता भोपळ्याच्या किसामध्ये गूळ पूर्ण विरघळलेलं आहे। मी आता गॅस बंद करते। थोडं थंड होऊन देते। आता यामध्ये मी 3 चम्मच तांदळाचे पीठ टाकणार आहे। मिक्स करून घेते। आणि आपल्याला 4 ते 5 चम्मच मी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेणार आहे। थोडंसं मीठ, गोड म्हणल्यानंतर थोडंसं मीठ हे पाहिजेच। तांदळाचं पीठ यासाठी टाकलं, छान असे मऊ व्हायला पाहिजेत घारगे, यासाठी तांदळाचं पीठ टाकून घेतलेले मी। आता हे मी हाताने मळून घेते।
जास्त घट्ट पण मळायचं नाही आपल्याला। पीठ मळून झालेले आहे, मी थोडंस तेल टाकून घेते, परत व्यवस्थित असं मळून घेते। तुम्हाला जर हे गारगे लगेच करायचे नसतील तरी तुम्ही हे असं हे करून पीठ मळून ठेवू शकता। हे पीठ 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये राहू शकतं। आता हे पीठ छान असं मळलेलं आहे, आता मी गारगे करायला घेते। आता मी गारगे करायला घेते। असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। आणि मी दुधाची पिशवी घेतलेली आहे, त्याला मी तेल लावून घेते। छान असे बारीक बारीक आपण गारगे करून घ्यायचे आहेत। याच्यावरती मी थोडंसं तीळ टाकणार आहे। आणि मी तेल गरम करत ठेवलेलं होतं, तेल गरमसुद्धा आलेलं आहे। आता मी या गारगा सोडून घेणार आहे। गारगा आता छान असं तळलेलं आहे, गूळ टाकल्यामुळं तो लाल दिसतोय आपल्याला। आता मी हा काढून घेते आणि अशाच प्रकारे सगळे गारगे करून घेणार आहे। आता आपले हे भोपळ्याचे गारगे तयार झालेले आहेत खाण्यासाठी। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडतील। ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। धन्यवाद।